आत्ताच आपण पाठीवर बसून, पाठीवर झोपून, पोटावर झोपून आणि उभे राहून अशा वेगवेगळ्या शरीरस्थिती पाहिल्या, बरोबर की नाही? आणि तुम्ही सुंदर केलं पण. पण आता बघा, आपण बघणार आहोत की कोणत्या शरीरस्थिती आपल्यासाठी योग्य आहेत, आपल्यासाठी चांगल्या आहेत आणि कोणत्या चुकीच्या आहेत, त्याने आपल्याला खूप त्रास होणार आहे. तर आपण पाहूया की चालतानाची आपली स्थिती कोणती योग्य आणि कोणती अयोग्य आहे ते आपण ठरवायचे आहे. तर बघा, मी माझ्या विद्यार्थ्यांना बोलवते, बालमित्रांना बोलवते. विराज आणि चलगणू, इकडे या, या इकडं. बघा, आता हा विराज एकदम ताटपणे चालत आलाय, बरोबर की नाही? आणि हा गणू थोडासा वाकतोय, पाठीला त्याच्या बाक आलेला आहे. बघा, हा बाक, हा बाक घेऊन उभा आहे. तर असं आपल्याला उभा राहायचं नाही, कारण काय होणार आहे, जर वाकून चाललं तर आपल्या ह्या पाठीच्या कण्यावर ताण येणार आहे आणि आपल्याला पुन्हा मणक्याचा त्रास होणार आहे. तर काय करायचं, आपण असं ताट उभं राहून चालायचं सुद्धा आहे आणि राहत उभं राहताना सुद्धा असंच उभं राहायचं आहे. तर बघा गणू, तू असं उभा राहा बरं, ताट छान असं, हां पाठीला बाग काढायचा नाही, छान. तर बघा असं उभं राहायचं. आता तू ताट उभं राहायला शिकले की नाही? आता रोज असं ताट उभं राहायचं, ताट चालायचं, वाकून चालायचं नाही. वाकून चाललं तर काय होणार आहे, आपल्याला पुढं चालून त्रास होणार आहे. आता काय करा, शाळा सुटलेली आहे, आता तुम्ही घरी जा, घ्या तुमचं दप्तर. अरे पण कसं गेलंय तू, हे एकीकडेच घेतलंय, मग एकीकडे तू अजून होणार तुला. आणि बघा विराज कसं घेतलंय, एकदम छान घेतलंय डॉक्टर. असं घ्यायचं, असं घ्यायचं नाही गणू, का नाही घ्यायचं? तर आपल्या एकाच खांद्यावर त्रास, म्हणजे दाब येणार आहे, एकाच खांद्यावर त्रास होणार आहे. आणि रोज एकीकडे झाल्यामुळं तू एकीकडे वाकून चालतो. आता दोन्हीकडे घे बरं डॉक्टर. हा आता काय होणार, आता तुला व्यवस्थित चालतंय, आता छान पैकी चालाय, चालत चालत जा बरं, बघू कसं जात. बाय बाय. मुलांनो बघा, आता दोन मुलं गेली की नाही दप्तर घेऊन, तर ते कसे तुम्हाला सांगितलं आता की कसं योग्य स्थिती आहे. एकीकडे घ्यायचं नाही दप्तर, दोन्हीकडे घ्यायचं. आणि योग्य स्थितीमध्ये जेवायला सुद्धा बसायचं, ताट बसायचं, खुर्चीवर बसताना सुद्धा ताट बसायचं, चालताना सुद्धा ताट चालायचं, पाठीला बाग काढून चालायचं नाही, कारण काय होणार आहे, आपल्या पाठीच्या कण्याला त्रास होणार आहे. आणि अशा योग्य शरीरस्थितीत जर तुम्ही राहिला तर तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा छान दिसणार आहे. तर करणार ना मग तुम्ही असं?